कला क्रीडा साहित्य मनोरंजन आणि रोजच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र संदेश। महाराष्ट्र संदेश सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील असलेले किल्ले रायगड गडावर आज दिनांक 23 जून रोजी शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार किल्ले रायगड 348वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सतीश साळुंके, रोहित पवार व इतर अनेक मान्यवर व शिवभक्त यावेळी उपस्थित होते। हिंदू धर्म रीतीप्रमाणे विधिवत पूजा यावेळी करण्यात आली। आज इकडे शिवराज्याभिषेक दिन साजरा केलाय। महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांनी हिंदू तिथीप्रमाणे होणाऱ्या ह्या राज्याभिषेकाला 5 लाख रुपयाचा निधी जाहीर केलेला आहे। तशी त्यांनी रक्कम समितीकडे सुपूर्द केलेली आहे आणि दरवर्षी ते ही रक्कम देणार आहेत असं त्यांनी कबूल केलेलं आहे। राज्यपाल यांनी हेही कबूल केलेलं आहे की मला राज्याभिषेक सोहळा हिंदू तिथीप्रमाणे होणारा हा बघायचा आहे, अनुभवायचा आहे, त्यासाठी मी रायगडावर येणार। त्यांचे शतशः आम्ही शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो।